फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कुणालाही विचारून काही चालत नाही. आपल्या मनामध्ये आपण संकल्प करतो, योग्य माणसाला विचारत ते गडबड होते. माऊली, एक माणूस सासूरवाडीला गेला. पहा, एक नंबरचा जावई, लांबचा होता, हुशार. एकदा का जावई सासूला असताना सासूबाईला काही सांगायला पाहिजे? नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. जावयाला सासूबाईला सर्वात आवडतो पहिला जावई. थोडंसं महिलांकडे वळतो आता जावया विषयावर, यांच्याकडं मला एक उत्तर द्या तुम्ही. जावई आणि मुलगा, सुनबाई आणि मुलगी, कशा वाटतात तुम्हाला? छान. यांच्या मुलीचं ती त्यांच्या जावयाने ऐकलं, माझ्या पोरीच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. बघा आता नीट ऐकून ठेवा. यांचा मुलगा जर सुनबाईचं ऐकलं, लगेच म्हणतात आमचा मेला कार्टानुसार बाईल बुद्या, बायकोच ऐकलं. अरे ते घरदार सोडून सुनबाई येते तुमची लेख आहे ना, आता कोण सासूबाई म्हणतं का, फिजी म्हणतं का, वंश म्हणतं का, नाही ना म्हणत, मग काय म्हणतात तुम्हाला? सुना आई हे करू का, आई ते करू का? चांगली असेल तर आई तुम्ही करा, असं चाललं आहे ना सध्या. आता सुनबर सासू अवलंबून का सासूवर सुंदर अवलंबून आहे? घरची आबरू बाहेर कशाला काढाल तुम्ही? पण आम्हाला माहिती, आमचे एक महाराज एका ठिकाणी गेले राहिला, नास्तिकाचं घर. पण बाई इथे जरा झोपू का? नाही नाही इथं नाही, तिकडे पडवीत झोपा. पडवीत झोपले कर आम्हाला काय वार करे ना, असायचं कुठे झोपले. रात्री ते पोरगं रडायला लागलं. ते म्हणजे गप बस, गप बस, बसतो का नाही देऊबुवाच्या ताब्यात? कोणाच्या? कीर्तनकार, महाराष्ट्रात गाजलेला कीर्तनकार, कीर्तन केसरी, त्या बुवाच्या ताब्यात तो पोर न्यायला आलाय का? बायका कुणाला कुठं ठेवतील? ती त्यांची जादू त्यांनाच हो बाबा. ज्या स्त्रीचा नवरा शांत आहे, कधी काही बोलत नाही, भाग्यवान, पण तो चुकून कधी भडकला तर पुढे जाऊ नका. कमी बोलणारा तुमचा नवरा, ज्याला शब्दात नाही बोलताय त्याला हात चालवता, कृपा करून तो जर बोलत असेल तर शांत राहा, घरात भांडणं होणार नाही. देव कृपा करील नाही. खंत आहे, देव कृपा करील का माझ्यावर, माझी लाज राखेल का? हा प्रश्न फक्त ज्ञान्यांना विचारायला त्यांनी विचारला, पण ज्ञानी तुकोबारांना विचारतात देव कृपाळू आहे. पण देवानी कृपा करावी त्यासाठी तू काय केला आहेस? तर म्हणे अवघियांचा विसर झाला, हा राहिला उद्योग मला. सगळ्यांच्या व्यवहाराचा, संततीचा, संपत्तीचा, पोराबाळांचा, बायकोचा, सगळ्या गावाचा विसर पडलाय. फक्त एकच आले चिंतन, देव कृपा करील मज. देवानी कृपा करावी असे संत भेटले पाहिजेत, त्यांना विचारलं पाहिजे. हे लोक विचारतील का हो संतांना? संतांपर्यंत जातील का? तो का म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा, देव कृपा करील मज, काय इलाज राखील. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
जगद्गुरु तुकाराम पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयांशी देव कृपा करील मज काय लाज राखील अवघियांचा विसर झाला हा राहिला उद्योग देव कृपा करील मज काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज का इलाज राखील देव कृपा करीलच पण देवानी कृपा करावी तर संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते चार वेद सांगतात तुम्ही संतांना शरण जा त्याशिवाय देव कृपा करणार नाही कोणते संत ज्ञानेश्वर माऊली चार चरणाच्या ह्या चिंतेपर अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला चिंतनातून चांगले विषय आपल्यापर्यंत पोचले असतील ते ज्ञानगुरु राणे महाराज लांबे महाराज यांचं आहे अज्ञानापोटी माझ्या मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल त्याबद्दल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध आहात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती इथला कोणीही माणूस असो व्यक्ती असो महाराज असो तो दुबळा असतो मोठं कोण आहे तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तेव्हा इथूनच तुम्हाला सर्वांना वंदन करतो देवाचं चिंतन करतो आणि आत्ताच्या पुरता वाणीला विराम देतो जय विठ्ठल जय देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबतो उद्या पुन्हा भेटूया काया वाचा मनाने भगवंत चरणी लीन होण्यासाठी तोवर जय जय राम कृष्ण हरी.